नमस्कार, प्रियांश स्वीट होममध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास म्हणजे सरळ आणि स्वादिष्ट पुदिना चटणीची रेसिपी। त्यापेक्षा चांगलं काही आहे का? चला तर मग सुरुवात करूया। पुदिना चटणीसाठी लागणारं साहित्य: हिरवी मिरची, साखर, जिरे, मीठ, कोथिंबीर, पुदिना, लिंबू आणि पाणी। सर्वप्रथम मिक्सरचं भांडं घेतलं, त्यात अर्धा वाटी शेंगदाणे, 5-6 हिरवी मिरची टाका। त्यानंतर 2 चमचे साखर, 1 चमचे जिरं, चवीनुसार मीठ, त्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी पुदिना टाकून झाल्यानंतर त्यात अर्धा लिंबू पिळून घ्या। नंतर थोडं पाणी घाला। त्यानंतर सर्व साहित्यांची मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्या। तयार झालेल्या पुदिना चटणीला एका वाटीत काढून घ्या। तयार आहे आपली सरळ आणि स्वादिष्ट पुदिना चटणी। आपण ही चटणी जेवणाबरोबर इडली, डोसा, भाकरीसोबत तसेच सँडविचसोबतही खाऊ शकतो। मला आशा आहे तुम्हाला ही पुदिना चटणी नक्कीच आवडेल। जर तुम्हाला ही चटणी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात लवकरच अशाच आगळ्या वेगळ्या रेसिपीसोबत। धन्यवाद।